एक महत्वाची बातमी समोर येते. इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचे परिणाम पुण्यातील कोंढवा परिसरात उमटलेत आणि याबद्दल पुण्याच्या खडक कोंढवा लष्कर समर्थ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय आहे प्रकरण पहा. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास विरुद्ध इस्रायलचे युद्ध गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू आहे. या युद्धाचे पडसाद जगभर उमटत आहेत. या युद्धाचे पडसाद आता पुणे शहरात उमटत आहेत. या दोन देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा काही समाज कंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी वेळीच ही घटना हाणून पाडली. या प्रकरणी पुणे शहरातील कोंढवा लष्कर समर्थ खडक पोलीस ठाण्यांमध्ये 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. इस्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती असलेले स्टिकर्स पादचाऱ्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर चिटकवण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र पुणे पोलिसांनी अल्पावधीतच हा प्रकार उघडकीस आणत अशा प्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तब्बल 40 गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी पुण्यातील लष्कर समर्थ खडक आणि कोंढवा पोलीस ठाण्यात 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अशा प्रकारे 6 आरोपींची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी कोंढवा लष्कर खडक आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही लोकांनी रस्त्याच्या मधोमध इस्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती असलेले स्टिकर्स चिटकवले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हे स्टिकर काढून संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.